सॅमीसाठी मी असं काय ना काय वाढदिवस आहे म्हणून घरीच आलो पाहिजे. त्याच्या खांद्याला कांदा लावून नक्कीच त्याच्यासोबत आहे. आणि प्रत्येकाने मैत्री आणि आपला समाज आहे हिंदू धर्म आगरी समाज, आपला आगरी मुलगा कुठे पुढे चालला असेल या आगरी मुलगी असेल, आपले जे पण आई बहिणी असतील. हॅपी बर्थडे सॅमी, थँक्यू. हॅपी बर्थडे सॅमी. आला पाहिजे बर्थडे त्याला. अजून एक दुसरा पण बोलत होता ना काहीतरी. आज बघा तुम्ही एक्सप्रेशन बघू शकता आईचा. तर गाईज, आज माझा बर्थडे आहे आणि बर्थडेची माझी पहिली सुरुवात. मी चाललेलो गावदेवी आईच्या मंदिरात दर्शनाला, आणि दर्शनाला जाता जाता आपला छोटासा एक चिंबुकलासा आपला फॅन्स भेटलाय आपल्याला. तर सुरुवात माझ्या बर्थडेची अशी झाली आहे की घरातून बाहेर निघाले आपला छोटासा एक फॅन भेटलाय, आणि त्याचे पण एवढं नशीब असेल. तर वहिनी इथं बसलेली आहे लास्टात ते पण त्याने ऑटो थांबवलाय. तर बर्थडेची सुरुवात अशी आहे की पहिलाच फॅन भेटला आणि पहिलाच विश त्याने केलं मला बर्थडेचा. सकाळी सकाळी मॉर्निंग विश आहे. किती नशीब चांगले असतील त्याचे. थँक्यू. खूप नशीब चांगले आहेत का सुरुवातीला ब्लॉकला. सुरुवातीला तो आहे गावदेवी माते की जय. हर हर महादेव. नंदी महाराज की जय. तर आज माझ्या बर्थडे निमित्ताने पहिला मी माझ्या आईचं दर्शन घेतला. माझी ही गावाची गावदेवी आई आहे आणि हा नवसाला पावणारी आई आहे. आणि खरंच आम्ही कुठेही घरातून बाहेर पडताना पहिलं गावदेवी आईचं नाव घेतो, तेव्हा आमचा सुखाने प्रवास होतो आणि सुखाने आम्ही घरी येतो. अशी आमची गावदेवी आहे आणि आमच्या सर्वांच्या पूर्ण गावाच्या ती आम्हाला साथ देणारी अशी देवी आहे. आणि तुम्ही नवस कोणताही बोला, हा नवस पूर्ण करतो आपली आई. तर आज माझी बर्थडेची सुरुवात पहिल्याने माझ्या आईच्या आशीर्वादाने घेतो आणि मी आता चाललो बाल्याच्या मंदिरावर. विकट नाव येते सातवे विक्रम राजेंद्र, आठवे ध्रुमण ते नववे श्री भाल गणपती बाप्पा मोर्या. असा योग नाही भेटला आणि योग भेटलाय तो पण चांगल्या दिवशी स्वामीच्या वाढदिवसाला. आणि स्वामी सोबतच आलो आहे मी. तर गाईज, ॲक्च्युली हा जो केक तुम्ही बघितलाय, रात्री विश करताना बरेचशे लोकांनी DM केले की दादा कुठे राहतोस तू, आम्हाला तुझ्याजवळ यायचं आहे, तुझ्याला भेटायचं आहे, केक कटिंग करायचं आहे. आम्ही बरेच लांबून लोक आहे लोकेशन पाठवत. आम्ही त्यांना सांगितलं हेडुसन गावात राहतात, पण आता प्रत्येकाला पॉसिबल नाही. आम्ही त्यांना सांगितलं पण की तुम्ही इथं येऊ नका, कारण की तुम्ही तेवढी धावपळ करा, तुम्ही बोलले तेवढाच बस झाला आमच्यासाठी. तर मी सॅमीला सजेस्ट केलं की आपण एक इन्स्टा आणि यूट्यूब फॅमिलीसाठी नक्की केक कट करूया, कारण की बरेचशी लोकं इथे येतील ना येतील त्यांना पॉसिबल नाही यायला. आणि बरेचसे लोकं इथं आलेले आहेत दोघं तिघं, जे तुम्ही ब्लॉगच्या स्टार्टिंगला बघितला. तर गाईज, हा खास फक्त माझ्या इन्स्टा आणि यूट्यूब फॅमिलीसाठी असणार आहे. तर चला मी आता हा केक बट सेलिब्रेशन करतो. पहिला माझ्या यूट्यूब फॅमिलीला देणार मी, यूट्यूब आणि इन्स्टा फॅमिलीला. या आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढ्या मेन्शन केल्यात का, एवढं मेन्शन केल्यात अक्षरशी. मी रात्री 4 वाजता झोपलो आहे, 4 वाजता झोपून मी 8 वाजता उठून 11:30 वाजेपर्यंत मेन्शनच देत होतो. आणि जर कोणाचा चुकून मेन्शन बॅक राहिला असेल त्यासाठी मी कान पकडून सॉरी बोलतो. आणि 100% मी मेन्शन देणारच, मेसेजचा रिप्ले पण देणार, कोणी रागवू नका. बस तर बरीचशी पब्लिक लांबून आले, ते स्वतः सांगतील कुठून आलेत.
सॅमीचा केक कट करण्यासाठी. ताई कुठून आले तुम्ही? एवढा लांबून आलेले ती लोक केक कप करण्यासाठी. तर दादा लोकांमन आलेत सॅमीचा केक कट करायला. दादा कुठून आलेत आपण? पगड्याचा पाडा. ओके, पगड्याच्या पाड्यावरून आलेले आहेत केक कप करायला. आणि यांची यूट्यूब फॅमिली आहेत, जे फॅन्स आहेत, खास करून रुपांशला भेटायला आहे, पण रुपांश जरा कामात आहे थोडा, तर तो आला नाही आहे सोबत. आज जे दादा आल्यात माझा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी, आणि या दादांची जी खासियत आहे, जे आपले जेवढे अग्रिकोली सेलिब्रिटी आहेत, मुली झाले किंवा मुलं झाले, प्रत्येक याच्याजवळ त्यांचा फोटो असेल, प्रत्येक याच्याजवळ. आणि अग्रिकोली सेलिब्रिटीच नाही तर मोठे मोठे जे हिरो लोक आहेत, जे टी व्हीमध्ये काम करतात, त्यांचं सुद्धा त्या दादांसोबत कॉन्टॅक्ट आहे. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी एकूण एक फोटो दाखवू शकते तुम्हाला. तुम्हाला जर बघायचे असेल तर ते पण दाखवतो. आणि कोण गोवा इथून आल्यात दादा, आणि आपला 2-3 दिवसातून फोन असतोच, तू कुठे आहे, तू काय करतो विचारत असतो. केदारनाथला गेले, तुझी टी शर्टची साईज काय ते पण बोलते, तुला टी शर्ट घेऊन येतात. आणि जेव्हा फर्स्ट टाइम आलेले आहे तेव्हा माझ्यासाठी गिफ्ट पण घेऊन आले होते. आणि रुपांसाठी पण काही ना काही हानेतच असतात. तर चला आपण आता दादांचा एक केक घेऊन आले, ते सेलिब्रेशन करतो मी. रास प्यार आहे पोरांचा माझ्यावर, रास प्यार. सो क्राऊन इव्हेंटचा इथे टीम आलेली आहे. त्यांचा इंस्टाग्रामवर पेज आहे क्राऊन इव्हेंट म्हणून. तर थोडक्यातच मी दाखवणार आहे, कारण की पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर इव्हनिंगमध्ये बघा तुम्ही कसं होईल, खूप भारी असेल. आणि काय बोलशील तू भाई, तुझा म्हणजे हे किती वर्षापासून चालू आहे? 2 वर्ष झाले. तूच केलेला होता का? ठीक आहे, तर बाकीचा बघा तुम्ही एंडिंगलाच दाखवणार आहे, कारण की आता सर्व दाखवायचं संध्याकाळी तुम्ही काय बघा. तर बर्थडे बॉयज कुठे कुठे फिरतोय काय माहित? पूर्ण चेंजेस केला आपण लोकेशन वरचा मनाशी. हा पाणी आटकून ठेवला अख्खा डायरेक्ट हिरवा हिरवा डार झाले. हे लोकेशन चेंज केला का, कारण की तिथे वरती डेकोरेशनला वाट लागली. अशा प्रकारे आपला डेकोरेशन होतोय. आता मनीष भाऊ काय बोलतोस, हा थकलेस का? थकलो नाही दादा. मी काय म्हणता, पाणी जेलता आता? पाणी जेलता? पाणी जेल भाई इकडे फुग फुग रे, याच्यामध्ये चांगला सजवा जरा. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचा. किंग साठी किंग आणलाय बघ. हो रा, एकच किंग आणलं. तर चला गाईज, आता मला बोलवलेल्या राहुल दादानी आणि कुणाल म्हात्रे महाराज, तर चला मी आता जातो माझा बर्थडे सेलिब्रेशन करायला बोलवले. आणि दादा पोहोचले फार्म हाऊसला, तर मी पण जातो. आपल्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा, आजचा पण धमाका होणार आहे बर्थडेचा, आणि बघत राहा आपले ब्लॉग, खूप मजा येणार आज पण. काय रे इकडे या, ब्लॉग बघतो. काय बोलते बोलते शिवाय देते. हाय करा. हाय रुपांश, काय बोलशील? माझी फॅमिली इंच्या फॅमिली भेटते तुम्हाला, खूप बरा वाटतो. मला ब्लॉग मध्ये घेतलंय का त्यांनी रुपांशने? तुम्ही बघता का रोज त्याचा ब्लॉग? अरे वा, आवडतं का तुम्हाला तो?
हलू नको माझ्यावर बसल करणार आहे आता आता लाल झाले लाल रुपा जिकडे बघू कसा मथुर काय केलं मी आले एक कापाला किती दिवस होता मथुर गातावर मोठी गिफ्ट भेटली आम्हाला मथुर बघायला मथुर बघायला काला भराय तुला हसता उर्मी येतो लांबच गाणी बोल ना मथुर गाणी बोल अजून एक दुसरा पण बोल होता ना काहीतरी मथुर करते बाजी मथुर करते बाजी सरळ जाईल तिथल्या अध्यावर जाईल तिथल्या अध्यावर जाईल तिथल्या पावर पण म्हणे किंजर राहुल बाई आय पावर राहुल बाई ते आय पावर गावा गावात नाव त्यांचे होत जाई दवा गावा गावात नाव त्यांचे होत राहुल बाई करते दवा नवीन 10 लाखाचं बघा राहुल बाई करते दवा नवीन 10 लाखाचं बघा ये ना इथे ये ना इथे मी उतरीन बाबा हा अरे रागांना बघितली इथू राहून बोल ना आता बोल आता बोल इथं बसून बोल त्याची बाटले तोंडाव दिसते बाटले पॅन लोकांना मी काय सांगता तुझे फॅन्स लोकांचा कोणी बोलतोस का नाही ना मग तो पण तू पण त्याचा फॅन अस ना तो कसा तुला काही बोलेल म मग दादांशी कसा बोलत दादांशी मग तसा तुझ्याशी बी बोलेल तो नाही काही करणार विचार बोलत नाही कसा काय बोलत गाडीला नंबर काय द्यायचा 1001 पण ती नंबर पहिला बुक करावी लागेल आपल्याला गाईस तर भरपूर दिवस तुम्ही बघितलं नसेल बैल आपला घाटावरती होता मथुर आणि मथुर आलाय तर बघू शकता तुम्ही मथुरला आणि आज माझ्या बर्थडे निमित्ताने मला मथुरला पण बघायला भेटला मस्त तर तुम्ही बघू शकता आपला मथुर मथुर 1001 राहुल वाईटा बाबाई जवळ जायला पण भीती वाटते तो बघ कसा जबरदस्त तब्येत आहे त्याची बघू शकता मथुर घाटावरून आलेला आहे आणि आता आपण चाललोय तर आपला बर्थडे सेलिब्रेशन करणार आहेत आणि आपले मित्र शुभम पाटील सुद्धा आहेत शुभम पाटील काय बोलता एकदम निवांत वैभव भाऊचा फोन आलता काय ना बर्थडे विश केला मस्त बोलला ये साताऱ्याला बरं दादा कधी घेऊन येतात काय माहित बरं साताऱ्याला मग येऊ आपण माझी मी माफी घेणार हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सॅमी हॅपी बर्थडे टू यू अरे लफरा ये जे मी का विनला तुला दीदी घे तुला थोडा जे फोटो काढला ब्लॉग मध्येच फोटो काढता येते तुला सांगले ना त्या दिवशी आयडिया तर आता आपण आलोय दादांचे फार्म हाऊस वरती फार्म हाऊस कुठे ते सांगणार नाही आणि सॅमीचा केक कट करण्यासाठी आलेलो आहोत तर सॅमी काय बोलतो दादानी इथं बोलवलं आपल्याला तुला कसं वाटतंय दादानी आज मला लय मोठी गिफ्ट दिली मथुरला होता आपल्याला तिकडे जायला तर भेटत नाही पण आज आपल्याला समोर इकडे बघायला भेटला बरेच म्हणजे दोन एक महिन्यांच्या बघायला भेटला असेल एक तो लास्ट अड्डा झाला बिंजरचा
त्याच्यानंतर आज बघायला भेटले. मला सुद्धा आज पहिल्यांदा मी टच केलाय, म्हणजे जसं आता बघत असतो आपण मैदानात पण स्वतः. आणि दादा काय बोलशील सॅमी बद्दल, आज त्याचा वाढदिवस आहे. सॅमीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सॅमीच्या आयुष्यामध्ये भरघोस यश हो. हीच आई एकविरेला मी एकविरा चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या ज्या लाईफमध्ये आहेत ज्या घडामोडी चालल्यात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख येतो. माझ्या आयुष्यातला दुःख या सुख, सुखात मी नेहमीच कोणाच्या सोबत नसतो पण दुःखात सॅमीच्या सोबत नक्कीच असेल. ही सॅमीला मी आज बड्डेसाठी या जास्त काय बोलत नाही मी, कारण की सुखामध्ये तर पूर्ण आपला पूर्ण आज आपण बघत राहतो जिथे जिथे का. सुखामध्ये तर लाखोनी संख्या असते पण दुःखाच्या टायमाला आपल्या मित्रासोबत राहणं उभं ही मोठी गोष्ट असते. सगळ्यांनी चांगले कामं करा. सॅमीनी पण चांगले कामं केले पाहिजेत. आज यूट्यूबच्या माध्यमातून समाजसेवा गोरगरीब जनतेला लोकांना कशी मदत करता येईल सॅमीनी, ती त्याच्या माध्यमातून केली पाहिजे. आणि काय बोलशील सॅमी मग दादा, कसा वाटला तुला दादा एवढे बोलले तुला? दादा आमच्या सोबत एनी टाइम मस्त. दादाला कधी पण कॉल करा, जर दादा बिझी असला तर दादा फोन नाही उचलत, पण दादा जेव्हा तो समोर जो फोन ठेवेल तेव्हा रिटर्न फोन येईल. आणि त्या दिवशी मी सलूनमध्ये होतो, परवा दिवशीच सलूनमधले आलो, 12:15 कम्प्लीट दादाने फोन केला का सॅमी कुठे. दादाला माहित नव्हता माझा बर्थडे, मी सांगितला तेव्हा दादा बोलला 100% आपण करू कुठेतरी. पण आज घरीच बोलवलेला मी, पण दादाच्या फार्म हाऊसचं काम चालू आहे म्हणून दादाने फार्म हाऊसला बोलवला. तर त्यासाठी दादाकडून थँक्यू सो मच. 100% येणार सॅमीच्या, कारण की माझा छोटा भाऊ आहे सॅमी. सॅमीसाठी मी असं काय ना काय वाढदिवस आहे म्हणून घरीच आलो पाहिजे. त्याच्या खांद्याला कांदा लावून नक्कीच त्याच्यासोबत आहे. आणि प्रत्येकाने मैत्री आणि आपला समाज आहे हिंदू धर्म आगरी समाज, आपला आगरी मुलगा कुठे पुढे चालला असेल या आगरी मुलगी असेल, आपले जे पण आई बहिणी असतील, यातले प्रत्येक हिरो हिरोईन्समध्ये जे पण आता यूट्यूबरला आमची ती पायल पाटील पण आहे, या अशा लोकांना म्हणजे आपल्या आगरी लोकांना पुढे घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे आपल्या माध्यमातून. अजून जेवढी आपला हिंदू धर्म आहे प्रत्येकाने यांना सेलिब्रिटीजपासून यांना पिक्चरमध्ये कसं काम करता येईल यासाठी आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि नक्कीच सॅमी खूप पुढे जाईल ही आशा बाळगतो मी. फायनली गाईज आपलं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि मोनिश भाईनी डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यांचे मित्र मंडळी सुद्धा आहे तिथे शिन, त्यांनी सुद्धा त्याला सहकार्य केला डेकोरेशन करण्यासाठी. तर मोनिश काय बोलतोस? जर नक्कीच तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल तर आपल्या ग्राउंड आय डी आहे इंस्टाग्रामवर, त्याला तुम्ही फॉलो करा आणि मला डीएम करा. तसंच आपल्या जेव्हा ब्लॉग येईल ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोनिशचे नंबर आणि इंस्टाचे आय डी असेल, नक्कीच तुम्ही मोनिशला कॉल करा. तुम्हाला मी आता डेकोरेशन दाखवतो पहिला, तो बघू शकता डेकोरेशन तुम्ही. हा सो फायनली डेकोरेशन कम्प्लीट केलं आहे मोनिशने, तो बघू शकता. इथे आपले केक ठेवायचे आणि मग आपला बर्थडे इथून सेलिब्रेशन करायचा. ॲक्च्युली आमचा प्लॅन झालेला टेरेसवरती करायचा, पण भरपूर जसा डेकोरेशन करायला घेतला तसा पावसाने झोर झोर घेतली, तर मग मोनिश बोलला नको एवढा पण केला एवढा भारी केला आहे तर डेकोरेशन उकाडता आता काही कामं नाही. तर मग तो बोलला इथेच हॉलमध्ये करू, तर त्यांनी त्याच्या मर्जीने हॉलमध्ये केला. तर भाई कसं वाटलं तुला आता? मला खूप चांगलं वाटलं. आपण गेल्या वर्षी तुझ्या सोबत मी डेकोरेशन केलं होतं, त्या वर्षी मी तुला फोन केला आधीच का मला डेकोरेशन आपण करू म्हणून. तर तेच आपली वर्ष मैत्री कम्प्लीट, आज एक वर्ष झालं आपल्या मैत्रीला. तर काही मला आहे ना कोलॅबोरेशनसाठी 3-4 जणांचे फोन आलेले की भाई मी तुझं डेकोरेशन करतो मी तुझं डेकोरेशन करतो. कारण की मी पहिला शब्द दिला होता मोनिशला का मोनिश तू कर, तर मी कोणाचा शब्द तोडणार नाही. ज्याला शब्द दिला त्याचा शब्द पार करायचा. तर नेक्स्ट टाईम आता दुसरं पण आहे 100K सेलिब्रेशन होणार आहे, परत आपला सिल्वर बस बटन येईल तेव्हा सुद्धा सेलिब्रेशन ठीक आहे. अजून आपल्याला सिल्वर बटनचा तो पण आपल्याला सेलिब्रेशन करायचा आहे. अजून आपले 2 सेलिब्रेशन बाकी आहेत आणि तोने पण भारी होणार आहे. जेव्हा आपला बटन येईल तेव्हा तर जल्लोस बघायला भेटेल, पूर्ण जल्लोस. तर चला आता मोनिशला सुद्धा खूप टाइम झालेला, पुन्हा एकदा तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. बघू शकता हा डेकोरेशन. तर मोनिश चला निघतो, जरा थांबला असता तर बरा वाटला असता. काही नाराज बिराज नाही ना, कारण की मीच गेलतो बाहेर केक कापायला. तर चला आता मोनिश चालला.
आपली बहीण अक्षिता पाटील आणि तसेच आमचे भाऊ पण आलेले आहेत, अजिंक्य भाऊ। तर भाऊ काय बोलता? सो गाइस तुम्हाला माहिती आहे एकदम मस्त थँक्यू भाऊ। कसा काम करायला लावले बघा, बघ तिला इकडं माझी बहिणीच बघा ही भांडी घासते आणि इकडं दोन बनशीची जावाला बनवतात बाबूला जेवायला आणि आमचा भांजा आहे मितू मितू। ओ थँक्यू, तू लय लेट आली फिरीज मध्ये। फायनली गाइस रेडी झालेले आहे, आता माझा बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे आणि डेकोरेशन पण खूप छान बनवले आणि खूप भारी बनवले। रोशन भोर आले माझ्या बर्थडेला, लाटा मारायला जे लाटा मारायला रोशन भोर त्याला लक्ष आहे मला, त्याला ब्लॉक मध्ये जीव चालू। गाईस तुम्ही बघू शकता नानाच्या बर्थडेला किती जण आले आहेत। हॅलो गाईस, करताना नानाला विश पण नाही केला बर्थडेचा। कवा केला? नाही केला, नाही केला तुम्ही, नाही केला। हा आता करता बा, आता करता। हा थँक्यू थँक्यू थँक्यू। हे गणपत नाजू शंकर, गणपत शंकर, यो शंकर गणपत शंकर अशी नाव आहेत। कसा वाटतं गाईस तुम्हाला डेकोरेशन? मी दाखवतो पूर्ण, बघू शकता डेकोरेशन खूप भारी केलं आहे मस्त। आणि आपले मित्र सुद्धा आलेले आहेत आपल्या बर्थडेला, स्वतः माझ्या काकाचा मुलगा सुद्धा बर्थडेला आले। कालची रील्स तर लय भारी बनवलेली आहे त्यांनी। बदलापूर 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 काय बलग बग बैग्र बदलापूर तुम्ही काहीच नाही आणला, मी नेली ती गिफ्ट। हा नाही ही बघ आमच्या आत्याने आरती आणली आहे इकडे बघ ही आत्या। तर फायनली आता आपला बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे आणि तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघा त्याला आता मम्मी पण आलेली आहे। मम्मी कधी झाली? मम्मी रेडी झालेली आहे, सर्व जण आलेले आहेत आणि बघा सर्व जण येतात। असं मारावा ना, असं मारावा याना। तर हे आता मला सांग सकाळी किती वाजता गेलो? 10 वाजता गेला म्हणून का त्याला केक लवकर आणता नाही? मम्मी क केले सांग यावी, क केले केली यावी तुला केक दाखवता केक आणि हा मुंडे ठेसल्या पहिले हे कापू नंतर ते कापू। पहिले ठेव जा मग ते ठेव जा आत्या कमा गिफ्ट कण ले म्हणा तर अशा प्रकारे सॅमीची एंट्री झालेली आहे आणि आता आपण केक कट करायला घेणार आहे थोड्याच वेळेत आणि इथं बरीचशी पब्लिक हा इथं बोल ना बाय तुमची तोबारा यायला नको ओ सॉरी तुम्हाला मग स्क्रब देता मी थांब हे पैसे टाका लागते टाटन गुगल पे पण ऍक्सेप्ट करतो आम्ही गुगल पे पण ऍक्सेप्ट करतो हा आल्या गेल्याची तुला आवाज दिला 3 मिनिट गमाई त्यांची मीटिंग करत होता तू लक्षात
तर बरेचशा परिश्रम नंतर खूप जणा वाट बघत होते, बघा किती जणा आणि जे सर्व ब्लॉगर लोक भरलेले आहेत। तर आता आपण केक कट करतोय सॅमीचा, तर चल सॅमी आता केक कट करायला घे। भारत माता की जय, इन्कलाब जय, श्रीराम जय, श्रीराम। सगळा सन्नाट लगेच 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 गप लगेच गप। मिशन सक्सेसफुल सक्सेसफुल ऑलरेडी घेतलं राज मोठा होल दीड तास वेब सिरीज बनल। दोन शब्द सॅमी साठी, तुमचे 200 शब्द। अरे वा, 3 शब्द झाले। किती वेळा चौदा घ्या हा तो मला घाला दे हुशार मारले आले कसा आहे। अरे काही शब्द अंक एवढा तुझा, हा 4-4 वारे असताना आज जेते ही बघ, तोंड बी नाही उघडत हो, कुठे गेले अहो बघणं मला बोलता नसते काउंट देत नाही। छोटूचा रिकॉर्ड हुआ कॅमेरे मे नंबर आणि दादा आणि जे आपण दुपारी त्यांचा केक कट केला ते सुद्धा आता आलेला आहे। बाकवाडी बघ पहिले मोबाईल सांगेल करा फोटो करा। दोन शब्द सॅमी बद्दल, दोन शब्द हॅपी बर्थडे। फेकाची कुठं आपल्या अंगावर हे देतात का ना डेंजर, कुठं आमच्या अंगावर फेकाची काय समजून नाही येणार। आई अप्पा साहेब आई तोंड लपवते, आईचा राग बघा तुम्ही, एक्सप्रेशन बघू शकता आईचा। सामी पाळालेला आहे दोघी बनिशीला खातान तुमचा बघा तो बघा बघा काही बघा सर आमची बघा सांगू। अरे गाडी गाडी देवाला उशी घेतलंय, उशी गाडी देवाला आई उशी घेतलं उशी। एक मिनिट, दोन शब्द, दोन शब्द आई काय बोलू, आई स्क्रिप्टेड नाही पाहिजे मनापासून। बस दोनच शब्द बरोबर, बस बस बस। तर लोक तिथे बिझी आहेत आणि आमची दापोडा गँग
इथं बिचारी सोय करतात बघा, सर्वांची सोय करतात बिचारी, दमून आले एवढा लांबून चालत आले, एवढा लांबून चालत आली सोय करत, वास सुटले बाबा नुसता नॉनव्हेजचा, आई नॉनव्हेज जाम मारी गेली वाटत, चिकन बाबा खतरनाक झालं चिकन, तुला घाई ना त्या मला सांगू नको, तुला घाई ना तुझ्या हळदीला येईन, हळदीला येईन जेवण ना घरात, दिवाळीला तुझं लगीन आहे ना, चावला ना चेन हळदीला बी नाही ना, लगीन लावायला बी नाही ना, कार्यक्रम झाले इकडे, कार्यक्रम झाले इकडे, हालत गाजवले आम्ही, त्याला घाई भाऊ दे, तुझा पण आहे ना आता, हा जाशील जाशील घे, केक मग खा, मग केक खा, खा लवकर लवकर, का एक नंबर कडक, आता गणपती नक्के मा, गणपती ना काय मा नक्की बघू घे मा, बनो मेरी चली ससुराल वे, ए हाँ बोलू नको, बदला चाहिए बदला, बदला लेना चाहिए, रुसलेली रेंजर रुसलेली, इथे तर नॉनव्हेज वाले सर्व, सब नॉनव्हेज वाले, कोणाला काय हवंय का, प्युअर नॉनव्हेज, प्युअर व्हेज, पंकज भाऊ काय हवंय का, भाऊजी बदला बोल, भाऊजी काय हवंय का, ताई भक्ती आहे शक्ती, कुछ चाहिए क्या, अक्षता तुला प्युअर प्युअर नॉनव्हेज घेतलाय, थँक्यू सो मच, मला हे जे केक दिले डेझर्ट गार्डन, तर जसे मला केक हवे होते तसे मला मॅक्सने केक आणून दिले आणि केक एवढे भारी बनवले की जबरदस्त बनवले, आणि मी माझ्या रील्सच्या बायोमध्ये टाकणार आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचे आय डी सुद्धा मेन्शन करणार आहे, आणि तसेच माझ्या ब्लॉगमध्ये पण टाकणार आहे, त्यांचे आय डी मी त्यांना मेन्शन करणार आहे, तर थँक्यू सो मच, जसे पाहिजे होते केक तसे मला भेटले, हा केक बघू शकता, ज्या मी सोशल मीडियावरती फेमस झालो आहे तो जो केक आहे तो मला केक हाऊस 2204 या केक शॉप मधून मला हा केक आलेला आहे, आणि केक बघा तुम्ही, बघू शकता केक किती भारी आहे, इन्स्टा फेसबुक युट्यूब फक्त एकच कमी होती, तर टिकटॉक नाही, इथे टिकटॉक पण पाहिजे होता, बॅन झाले आणि टिकटॉक बॅन झालेला आहे, बॅन पण कधी झालं आहे, ज्या दिवशी पहिल्यांदा मला मम्मीच्या घरी इन्व्हाइट केलंय त्या दिवसाला टिकटॉक बॅन झालंय, आणि खरंच सिरियसली एवढा भारी केक बनवलाय ना जबरदस्त, आणि हा केक जर आवडला ना तर फटाफट फटाफट ऑर्डर करा, वाट घातली वाटता, तर मी माझ्या ब्लॉग मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, तर तुम्ही फटाफट डीएम करा, थँक्यू, आणि मी
लय लय मुका मुका आता आता कसा भारी वाटत ना लागे सॅमी नाही इथं सॅमी कुठं सॅमी जेला बाहेर बड्डे त्याला गिफ्ट उलटा द्यावं लागेल तू 30 तारखेला वा बेटी तुमचं बहुत तेज निघली मौज कर दी मौज कर दी अरे यो आता सातवा आठवी येईल तुझी काय शिके ह्याला मागवला नाहीये कारण की हा माझ्यासाठी खूप चांगला गिफ्ट घेऊन येणार आहे रक्षाबंधनला सो चांगला पाहिजे एकदम भारी नाही भेटणार इक्लेअर 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 चॉकलेट इक्लेअर अरे मी कुठे बोलली हा येणार आहे मी बोलली गिफ्ट पाहिजे चांगला मी गेल्या वर्षी जो नीला तो गिफ्ट आणणार सध्या मीठा हो जाए मीठा हो जाए खाऊन पोट भरते 375 रुपया 375 रुपया मग बजे 375 वाला चॉकलेट नाही रे त्यामी 5 का 1 10 का 3 गुड भक्ती गुड भक्ती गुड भक्ती चालली चल बाय बाय थँक्यू सो मच आमच्या हाती आले बघ आता हसल हसल बघ हसल चला चला गाई सर्वजण चाललेली आहेत आणि आपले मित्र आता थांबणार आहेत कारण की मित्र का थांबणार आहेत माहिती आहे का आपले अरे सगळं साफ सफाई करून देणार आहेत आपल्याला धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद थांबा एकत्र जाऊ ना करा निवड काम करायला तुम्ही काम करा ना काही अख्या रेसिपी बनवत म्हणून काम करायला आणलं तिला इथे जेवण बनवायला लाजली मी लाजली मी हो सॉरी जय मस्त सगळे जण आता जेवायला बसले आणि यांनी मस्त केसानं केक बिक लावले कडक एकदम केक लागलं दाढीला ए फिरीज पण जेवायला बसले फिरीज तिकडे बघ त्याला झोपले तिकडे कोपऱ्यात जाऊन बसले नक्कीच हा मी पण तेच बोलवत ब्रेकअप झाले रोशनच्या डोक्याला आवरा टेन्शन लिहिले का अर्धा कपाल करत चालले त्याचा मग काय असत बाबा बाबा बघला का लोकांना आता हे आता याची कुठेतरी शूट चाललो असेल वास करीत जायचा शूट मी तर डायरेक्ट टाकून द्याव याला टेन्शन आणू आता उलट आपण मम्मी काय करू माहिती आहे गाणी बिणी कुठे चालू असेल आता तो बी ठिकाण टाकून द्या ए तुझ्या बाजूला कोण बसले मोत्याचा दाना बाई देवी बोलला म्हणजे चालेल बोलते चला गाईज आता बर्थडे सेलिब्रेशन झाला खूप भारी झाला आणि खूप मज्जा पण आली तर चला आता आम्ही सर्वजण चाललो घरी मम्मी पण दमली नीता पाटील मी तर काही कामच नाही गेला मी फक्त बसले ते मला काही काम नाही करायचं आज जाऊन बसू दे दिलं इवा इथे शिल इवा नीता पाटील इवा काहीच न काम केलं ना
जेडियानी भी आज काही ना थकले जेडिया मॅक्स आज अख्खा दिवस माझा भरभा होता काय माहिती कोण झाले काय माहिती आणि यो तर यो 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 थकलेला माणूस यो थकलेला माणूस तर चला आता ब्लॉग इथेच एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जेवढे जणांनी मला विश केलं आहे तेवढ्या जणांना थँक्यू सो मच आणि भरपूर जणांच्या स्टोऱ्या मेन्शन करायच्या राहिल्या त्यांच्यासाठी सॉरी आणि आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा.